अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर पालघर जिला योगमय नजर आया। इस अवसर पर पालघर के आर्यन हाई स्कूल के मैदान में डीएम गोविंद बोड़के ने विभिन्न विभाग के अधिकारियों कर्मियों और करीब 3000 से ज्यादा स्कूली छात्रों के साथ योग कर बड़े उत्साह और उमंग के साथ इस दिवस को मनाया। उसके बाद स्वास्थ्य जीवन जीने के लिए योग का क्या महत्व है उसे भी समझाया और कहा कि सभी व्यक्ति को प्रतिदिन कुछ समय निकाल के योग करना चाहिए। जिला खेल विभाग के अधिकारी सुहास वनमाने और उनके विभाग द्वारा इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। काय करता पोटावरती झोपून आसन करायची आहे, चला झोपा पोट जागा ऍडजस्ट काही काही नका कर बाजूला बसून वरून गुडघ्याच्या ठिकाणी मागे बघायचं आहे आणि गुडघा विरुद्ध दिशेने ढकलायचा आहे। आपल्या पोटाला पील पडलं पाहिजे, डायबिटीस करता बेस्ट असं सुंदर या समोर आणि विश्रांती बसून दंडासनामध्ये विश्रांती, हात असं मागे थोडस झुकलेलं आणि दीर्घ श्वास दीर्घ प्रश्वास 7-8 वेळा म्हणजे आपला थकवा दूर होणार, ताजा तवाना फ्रेश। चला नेक्स्ट बघून घ्यायचं, बसूनच पहिलं बघा आमचे टीचर काय करता पोटावरती झोपून आसनं करायची आहेत, चला झोपा पोट जागा ऍडजस्ट काही काही नका कर बाजूला बसून। अभी कुछ वर्षों के भीतर योग के प्रति लोगों की रुचि काफी बढ़ गई है। अधिकतर व्यक्ति स्वस्थ रहने के लिए उत्साहित होकर योग करते हैं और इसके फायदे के बारे में दूसरे लोगों को भी बताते हैं। वहीं योग दिवस के अवसर पर पालघर समेत बोईसर, दहनु, विक्रमगढ़, वाड़ा, जवार में कई जगहों पर सामूहिक रूप से योग करने के लिए कार्यक्रम का आयोजन किया गया था। इन कार्यक्रम में बड़ी तादाद में आए लोगों ने हर्षोल्लास के साथ योग दिवस को मनाया। व्यायाम सामान्य स्थिती दोन्ही हात काटकोनात शरीराच्या उचलू पाच आवर्तन झाली जेवढा जमेल तेवढा स्थिती धारण करून पुनश्च सामान्य स्थिती द्यायचं आहे। 1-2 वेळा हा व्यायामाची पुनरावृत्ती करायची आहे। गुडघ्याचा व्यायाम सामान्य स्थिती दोन्ही हात काटकोनात शरीराच्या उचलू। योग दिवस के उपलक्ष्य में केंद्रीय सूचना प्रसारण मंत्रालय के केंद्रीय संचार ब्यूरो नासिक के क्षेत्रीय प्रचार अधिकारी सदाशिव मलखेड़कर और उनके साथ आए उत्तम गायकर देवीदास सालवे, शिवाजी गायकर, रामकृष्ण मांडे, दुर्गेश गायकर, शंकर दभाड़े, ओमकार गायकर, महेश अम्बेडकर ने जिले के विक्रमगढ़ ITI कॉलेज के छात्र छात्राओं को योग सिखाकर एवं उसके महत्व को समझाकर इस दिवस को मनाया। विनंती केली होती की सर जागतिक योग तुमच्या शाळेमध्ये करायचा आहे आणि त्याचबरोबर एक कार्यक्रम सरकडं वाड्याचा पण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा देण्याचा प्रयत्न करायचा। तुम्ही देखील जर रोजचा अभ्यास केला तर आपण आसन आसन सहजरित्या जमू शकतो। आसनाचा अभ्यास असेल, ध्यानाचा अभ्यास असेल, याच्या आपण रोजचा अभ्यास आहे केला पाहिजे। श्वसन संतम स्थिर थांबा हात खाली घ्यायचे पुन्हा एकदा हात कंबरेवर घ्या श्वास घेते श्वासात पुढे बघायचे मागे बघण्याचा प्रयत्न थांबासते संत श्वसन छान श्वास घेत सरणी हात खाली घातो पुढचं आसन करूया आपण ताळासन वर उचलातो संत श्वसन स्थिर थांबा हाताच्या सहाय्याने संपूर्ण शरीरवरचं ताण घेण्याचा प्रयत्न करा। दृष्टी संप्रेषण दोन लाख श्वासोद्धार बाजूने खाली घातो संत श्वसन दृष्टी समोर एका ठिकाणी बिंदूवर केंद्रित करा तोल संगण्यास मदत होणार आहे।
स्थिर राहण्याचा प्रयत्न छान काही सेकंद थांबा श्वसन संत उठवा सावकाश एक श्वासोद्धार खाली आणि दोनदा श्वासोद्धार पाय खाली घ्यायचा आहे तो संचार गुरुच्या वतीने हा कार्यक्रम येथे घेण्यात आलेला आहे. धन्यवाद.
मी रोहन प्रकाश शुमळे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड जिल्हा पालघर. आज आमच्या संस्थेमध्ये केंद्रीय संचार ब्युरो आणि आमची संस्था या दोघांच्या माध्यमातून योग दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नोत्तरं, वक्तृत्व आणि विद्यार्थ्यांकरता खास योगाचे प्रशिक्षकांचा कार्यक्रम आणि त्यानंतर शाहीर यांच्या प्रबोधनात्मक शाहिरीचा कार्यक्रम असा घेण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधनाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आमच्या संस्थेमधील विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व कळालेलं आहे. हे सर्व विद्यार्थी योगाचे प्रचारदूत म्हणून भविष्यामध्ये आपल्या आपल्या गावात जाऊन काम करतील एवढी मला खात्री आहे. धन्यवाद. अगर अभी तक आपने हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहे अपडेट.